काही लोक म्हणत होते की कोणी गुगली टाकली, कोणी क्लीन बोल्ड केला, पण आज कुणाचा क्लीन बोल्ड झालाय हे संपूर्ण राज्याने आणि देशाने पाहिले. हिट विकेट झाला. असं म्हणतात की भविष्यात पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच राहणार आहे, ते कबूल केलेलं आहे त्यांनी, कारण देशातली जनता नरेंद्र मोदीजींच्या बरोबर आहे आणि त्यांची लोकप्रियता जी आहे देशात नाही जगभरामध्ये आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये त्यांनी जे केलेलं विकासाची कामं आहेत, गेले 70 वर्षांमध्ये जेवढी कामं झाली नाही त्याचा बॅकलॉग भरून काढला 9 वर्षांमध्ये. आज इतकी विकासाची कामं या देशामध्ये होत आहेत. खरं म्हणजे इतर देशाची अर्थव्यवस्था जी काय आहे डगमगलेली आहे, परंतु आपल्या देशाची अर्थव्यवस्था 10व्यावरून 5व्या क्रमांकावर आणण्याचं काम मोदी साहेबांनी केलंय आणि त्यामुळे जगभरामध्ये आपला देश मोठा अभिमानाने आपल्या देशाचं नाव घेतलं जातं. आपला देश महासत्तेकडे चाललेला आहे आणि म्हणजे कटु सत्ते जे आहे ते पवार साहेबांनी बोलले की मोदी साहेबच प्रधानमंत्री होणार आणि ज्यांना ओळखण्याचा चूक झाली किंवा बरोबर झाली ते पवार साहेबांनी पुस्तकात लिहिलेलं आहे. उनसे बात करी है, उनको आशीर्वाद मिला है ये वाली बात का, जो पार्टी में टूट कर वो जिस तरह से बीजेपी और शिंदे सरकार के साथ जुड़े हैं अजीत पवार ने कहा, सब नेताओं से बात करी है पार्टी. बिल्कुल, अजीत पवार जी के साथ में उनके पार्टी के मेजोरिटी विधायक एमपी और नेता सभी लोग हैं, क्योंकि अजीत दादा एक विकासाभिमुख काम करने वाला एक नेता है, विकास के ऊपर विश्वास रखने वाला नेता है और इसलिए प्रशासन का भी उनको अच्छा अनुभव है और निश्चित रूप से इसीलिए उनका साथ सभी लोगों ने दिया है. जब किसी कर्मठ नेता जो कार्यकर्ता जो दिन रात काम करता है उसको दबाया जाता है, साइड लाइन किया जाता है, तब ऐसी घटना होती है. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कधी काम करत नाही. हे वर्षभरामध्ये जे केलेलं काम मागच्या 2.5 वर्षाचा बॅकलॉग भरून पुढे आम्ही चाललोय, त्यामुळे या महाराष्ट्रातली जनता ओळखते. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, काम करणाऱ्या सरकारलाच आशीर्वाद ही महाराष्ट्रातली जनता देणार आणि 2024ला लोकसभा मोठ्या मेजॉरिटीने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण एकत्र लढणार आणि मोठ्या मेजॉरिटीने जिंकणार. शरद पवार विपक्ष आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या 2024च्या निवडणुका पण आम्ही एकत्र लढणार आणि बहुमताने त्या जिंकणार. विपक्ष के सब विपक्ष मैं अभी भी कहा जो सब पूरे देश के लोगों को मोदी जी के खिलाफ एक इकट्ठा कर रहे थे, मैं कहा ना जो मोट बांधते मराठी में इकट्ठा करने की, उनकी बोट फूट गई है. मंत्रिमंडळ विस्तार तात्काळ होणार आणि यामध्ये विकासाबरोबर विकासाला साथ देण्यासाठी अजित दादा त्यांचे सर्व सहकारी आलेले आहेत. याचा फायदा राज्यालाच होईल, जनतेला होईल आणि त्यामुळे विकासाला साथ आम्ही, आमचं राजकारण विकासाचं आहे. किती आमदार आणि किती खासदार यापेक्षा आम्ही पॉझिटिव्ह प्रॅक्टिकल कन्स्ट्रक्टिव्ह राजकारण केलेलं आहे. या राज्याला आमच्याकडे अहंकार नाही, इगो नाही आहे. मी मोठा का तू मोठा, आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि या राज्याला पुढे नेण्यासाठी हे जे काही करायचं ते आम्ही करणार. कोई कोई दिक्कत नाही आहे, हम सब लोग साथ में काम. हमारा उद्देश्य क्या है? कुर्सी नहीं है, हमारा उद्देश्य सत्ता नहीं है. जैसे 2019 को सत्ता की लालच में लोगों के जनमत को ठुकराया और बाला साहेब ठाकरे जी के विचार को करोड़ मरोड़ डाल दिया और कुर्सी में बैठ गए, ऐसी सत्ता की लालच और कुर्सी की लालच हमें नहीं है. हम लोग सब लोग एक ही हमारा एजेंडा है, इस महाराष्ट्र की जनता को न्याय मिले, उनको विकास मिले और ये राज्य का सर्वांगीण विकास हो, बस यही है.